कोणता हे परत हेच द्यायचं का? हां, जळगाव जिल्ह्यातील सर्व नागरिकांना मी सूचित करू इच्छितो की जळगाव पोलीस तसेच जळगाव हेल्थ प्रशासन यांच्या एकत्रितपणे आम्ही जी रात्रीची संचारबंदी रात्री 8 ते 7 चालू आहे, यामध्ये विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांची जागेवरच रॅपिड अँटीजेन टेस्ट करून जर का त्यामध्ये कोणी पॉझिटिव्ह आढळलं तर त्यांना कोविड सेंटरला नेण्याची व्यवस्था केलेली आहे। एकंदरीत नागरिकांना आमची अशी विनंती राहील की आपण विनाकारण रस्त्यावर रात्री 8 ते 7 या दरम्यान फिरू नये, अन्यथा आपल्याला या रॅपिड अँटीजेन टेस्ट ला सामोरं जावं लागेल, तसेच इतर कायदेशीर कारवायासुद्धा आपल्यावर केल्या जातील। कधीपासून सुरुवात केली जाणार या उपक्रमाला? आम्ही आजपासूनच सुरुवात करणार आहोत। जळगाव शहर तसेच जळगाव जिल्ह्यातील इतर ठिकाणी सुद्धा आम्ही आमच्या पोलीस स्टेशनला तसे निर्देश दिलेले आहेत की आपल्या जवळच्या हेल्थ फॅसिलिटी PHC रुरल हॉस्पिटल यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या सहकार्याने रात्री फिरणाऱ्यांवर वचक आणण्यासाठी म्हणून आणि पॉझिटिव्ह पेशंट शोधणे हाही हेतू त्यातून साध्य होईल त्याकरिता अशा पद्धतीची मोहीम जी आहे ती जळगाव जिल्ह्यात राबवण्यात येणार आहे। मला असं वाटतं वारंवार वरिष्ठ स्तरावरनं जर कोरोनाच्या केसेस नियंत्रणात राहिल्या नाहीत आणि बेड्स वॅक्सिन रेमडेसिवीर आणि व्हेंटिलेटर या सर्व कमी पडायला लागेल, लॉकडाऊन शिवाय दुसरा पर्याय राहणार नाही असं वारंवार सांगितलं जात आहे वरिष्ठ स्तरावर, तर मी सर्व नागरिकांना हेच सांगेल की जळगाव जिल्ह्यात आपल्याला कोरोना नियंत्रणात ठेवण्यासाठी आपण दक्ष राहावं, या नियमांचं पालन करावं, अन्यथा ही वेळ निश्चित येऊ शकते की पूर्ण लॉकडाऊन लागण्याची परिस्थिती आपल्यावर येऊ शकते।